कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून एका प्रसिद्धी माध्यमाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत 488 जणांचा मृत्यू झालाय, तर 26,000 जणांचा लस घेतल्यानंतर गंभीर स्वरूपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत। वैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरूपाच्या साईड इफेक्ट्सला ऍडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन म्हणजेच एई इफाय असे म्हटले जाते। लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारची आकडेवारी गोळा केली जात असून भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा यासाठी ही आकडेवारी गोळा केली जात आहे। ही आकडेवारी 16 जानेवारी ते 7 जून दरम्यानची आहे। देशामध्ये 7 जून पर्यंत 23,50,00,000 जणांचे लसीकरण करण्यात आलंय। या कालावधीमध्ये एफईआयची एकूण 26,200 प्रकरण समोर आली असून म्हणजेच टक्केवारीत सांगायचं झालं तर 0.1% लोकांना लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत। आणखीन सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर 143 दिवसाच्या कालावधीमध्ये लस घेणाऱ्या प्रत्येक 10,000 जणांमागे केवळ एका व्यक्तीला लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत, तर लस घेणाऱ्या प्रत्येकी 10,00,000 लोकांमागे 2 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविडशिल्ड या दोन्ही लसीसाठी एईएफआय टक्केवारी ही केवळ 0.1% इतकी होती। तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आकडेवारी पाहिल्यास एईएफआयच्या प्रकरणाची संख्या खूपच कमी आहे। सरकारी आकडेवारीनुसार एईएफआयच्या 26,200 प्रकरणापैकी 2% लोकांचा म्हणजे 488 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद समोर आली आहे। मरण पावणाऱ्यांमध्ये 301 पुरुष आणि 178 महिलांचा समावेश आहे। यापैकी 9 जण महिला आहेत की पुरुष हे स्पष्ट करण्यात आलेले नाहीये। मरण पावलेल्यांपैकी 457 जणांचा कोविडशिल्डचा डोस देण्यात आला होता, तर कोवॅक्सिनचा डोस घेणाऱ्या 20 जणांचा मृत्यू झालाय। 11 जणांची नक्की कोणती लस घेतली होती याची माहिती देण्यात आलेली नाहीये। तसेच देशामध्ये 21 कोटी लोकांचं लसीकरण झालं असून त्यापैकी कोवॅक्सिनची संख्या केवळ 1.5 कोटी इतकी आहे।